नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम कुण या राजाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये। गुंजाही मृण्मयीने जे काम सांगितलेले असते साफसफाई करण्याचे ते करत असते आणि मनात म्हणत असते की साहेबा आता काही काळजी करू नका, कारण मी हे काम अगदी मनापासून करेल आणि तुम्हाला आणि मधुआईला पाहिजे तशी लवकरच स्वतःच्या पायावर उभी राहील असं विचार करते। तेव्हा गुंजा आपले काम करत असते आणि समोर ज्या एक मॅडम असतात त्या फोनवर बोलत येत असतात आणि फोनवरून बोलणे झाल्यानंतर त्यांचे लक्ष गुंजाकडे जातात आणि गुंजाकडे येऊन त्या विचारतात की अगं तू कोण आहेस। तेव्हा गुंजा तिचे नाव सांगते की गुंजा वाडेकर। तेव्हा त्या विचारतात की अगं तू कामावर आली लगेच कामाला लागली, स्वतःची ओळख करून दिली नाहीस का। तेव्हा मॅडम विचारतात की तुला फक्त कामाचीच घाई दिसते, तर गुंजा म्हणते की कसे आहे एकदा काम पूर्ण झाल्यानंतर मग टेन्शन राहत नाहीतर उरलेल्या कामाच्या विचारांनी डोक्याचा पूर्ण भुगाव होतो। तेव्हा त्या मॅडम म्हणतात की तू एक काम कर, तू माझ्याबरोबर चल, मी तुझी सर्वांशी ओळख करून देते। गुंजा विचारते की तुम्ही कोण आहात, तर त्या मॅडम म्हणतात की मी या कॉलेजची प्रिन्सिपल आहे आणि गुंजावर त्या खुश होऊन गुंजाला त्यांच्यासोबत यायला सांगतात। त्यानंतर मृण्मयी इकडे आपले काम करत असते तर तिचे एक दुसऱ्या मॅडम असतात, तर त्या मुद्दाम मृण्मयीला टोचून बोलत असतात की काय ग तू आणि कबीर अजून हनीमूनसाठी गेला नाहीत का। तर मृण्मयी तिच्यावर रागवते आणि तू एक काम कर, माझा विचार करण्यापेक्षा तूच का तुझ्या सेकंड हनीमूनसाठी जात नाही। तेवढ्यात प्रिन्सिपल मॅडम ह्या गुंजाला घेऊन आतमध्ये येतात, तर ते पाहून मृण्मयी विचार करते की बापरे प्रिन्सिपल मॅडम ह्या गुंजाला कुठे भेटल्यात आणि ही मुलगी जेथे जाते तिथे मेन माणसाला कशी भेटते काय माहीत। तेव्हा प्रिन्सिपल मॅडम सर्व स्टाफशी गुंजाची ओळख करून देतात आणि आजच आपल्याकडे नॉट टीचिंग जॉईन झाल्याचे सांगतात। तेव्हा गुंजा सर्वांना नमस्कार घालते। तेव्हा प्रिन्सिपल मॅडम गुंजाला म्हणतात की टीचर स्टाफ येईलच आणि तू त्यांच्याशी नंतर ओळख करून घे, बाहेर मस्के आहेत ते सर्व तुला कॉलेज फिरून दाखवतील, तुला जी काही मदत लागेल तू मस्केंला सांग ते तुला नक्की करतील। तेव्हा लगेच मृण्मयी ही प्रिन्सिपल मॅडमला विचारते की मॅम ही तुम्हाला नेमकं भेटली कुठे। तेव्हा प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की खाली स्वच्छता करण्यासाठी हिने सुरुवात केली होती, झाडू हातात घेऊन उभी होती आणि आपल्याकडे मृण्मयी एक पद्धत आहे सर्वात अगोदर ओळख करून देण्याची, तुम्ही तिला गेटवरून वर आणायला नको का आणि तुमच्याच रेफरन्सने ती लागली असे मला तिच्याकडूनच समजले। तेव्हा गुंजा म्हणते की असे नाही, माझी आई मला कायम सांगते की कोणतेही काम हे देवासमान असते, मग काम तर करायलाच हवे, मग ते अगदी तसेच शुद्ध मनाने करायचे असते। तर सर्व मॅडम आणि प्रिन्सिपल मॅडम गुंजावर खुश होतात, मृण्मयीचा मात्र खूप जळफळाट होत असतो। गुंजा खुश होऊन म्हणत असते की सकाळच्या वेळेला जर काम भेटले तर देव डोंगरोबाचीच कृपा असे म्हणायचे। प्रिन्सिपल मॅडम विचारतात की हा कुठला देव, गुंजा म्हणते की हा आमचा ग्रामदेव डोंगरवाडीचा। तेव्हा प्रिन्सिपल मॅडमला आठवते आणि त्या गुंजाला म्हणतात की तुझा फोटो मी कबीर सरपोतदार यांच्यासोबत पाहिला होता पेपरमध्ये, मागे तुझा सत्कार झाला होता ना, मग तू आमची मदतच करू शकशील। तेव्हा गुंजा विचारते की मदत तुम्हाला कशामध्ये होणार। तेव्हा प्रिन्सिपल मॅडम हे मृण्मयीला विचारतात की मॅडम तुम्ही सुट्टीवरून आत्ताच आलात, कदाचित तुम्हाला माहिती नसेल आणि कल्चरल समितीवर तुम्हीच आहात ना, मग मी भूमी नावाचं एक नाटक पाहिले होते, अशाच एका डोंगर भागातील डोंगर दऱ्यातील मुलीची गोष्ट आहे, मग तुम्ही यावेळी तेच करा। गुंजा आपल्याला तेथील रीतिरिवाज पद्धती परंपरा याबद्दल सांगू शकेल, म्हणजे एखादे वेगळे असे छान नाटक काहीतरी होईलच। आणि गुंजाला विचारतात की गुंजा तू आम्हाला मदत करशील ना, तर गुंजा म्हणते की हो का नाही। आणि माझी आई म्हणत असते की माणसाला प्रत्येक संधी मिळाली ना त्याचं सोनं करायला पाहिजे। आणि प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की खरंच खूपच छान विचार करते आणि मृण्मयीला म्हणते की विचार करा प्रधान मॅडम एकदा, आणि सॉरी प्रधान मॅडम कारण आता तुम्ही सरपोतदार मॅडम झालेले आहात। आणि त्या गुंजाला घेऊन बाहेर जातात मस्केंशी ओळख करून देण्यासाठी। तर मृण्मयीला टेन्शन येते, इला मी येथे काम करण्यासाठी घेऊन आले होते आणि वर येथे सुद्धा ती माझ्यावर डोक्यावर बसायला लागली आणि एका दृष्टीने बरेच कॉलेजच्या निमित्ताने आणखीन कामासाठी माझ्या हाताखाली राहील। आणि गुंजा तू काळजी करू नकोस, तुला जी काही प्रत्येक संधी मिळते तिची मी कशी माती करते ते तू बघतच राहा आणि आत्ता तर खरी मजा येईल असे मृण्मयी स्वतःशी ठरवते। त्यानंतर इकडे घरी आल्यानंतर कबीरला तेच टेन्शन असते, सर्वजण जेवायला बसलेले असतात परंतु कबीरची नोकरी गेल्यामुळे कबीरच्या मनामध्ये तेच विचार असतात। तर काका म्हणतात की गुंजा तूसुद्धा आता नोकरीला लागली, तूसुद्धा आमच्यासोबत जेवायला बस। तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं ये ना बस ना,
आणि तसाही तुझ्याशिवाय कुणाचा घास घशाखाली उतरतच नाही बोलून ती गुंजाला जेवायला बसायला सांगते. तर गुंजा म्हणते की हो मी बसते तिकडे. तर मिरमिर म्हणते की अगो मी बसते तिकडे. आणि गुंजाला हाताला धरून ती जेवायला बसवते. तिचे हे सर्व मुद्दाम नाटक सुरू असते आणि गुंजाला नेमकं ती कबीर शेजारी मुद्दाम जेवायला बसते आणि रागाने दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसते. तेव्हा कविता म्हणत असते की आई येताने करकलीची भाजी स्टेशनमध्ये येताने दिसली. तेव्हा विजय म्हणते की अगं मग आणायची ना. तेव्हा कविता म्हणते की मुलांनासुद्धा आवडत नाही आणि सुबोधलासुद्धा नाही, त्यामुळे मी नाही आणली. आणि रानभाज्या ह्या आवर्जून खाव्यात, हो की नाही मधू? तेव्हा मृण्मयी लगेच म्हणते की रानावनातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याकडे छानच वाटतात. तेव्हा कबीर लगेच रागाने मृण्मयीकडे बघू लागतो. आणि मला सुद्धा एक नाटक आवडले, रानावनातल्या डोंगर कपाऱ्यातील व्यक्तिरेखेचं ते नाटक आहे. तेव्हा ऋषी म्हणते की अरे वा, म्हणजे तुम्ही काही कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करता का? तेव्हा मृण्मयी हो बोलते. आमच्या कॉलेज फेस्टिवलमध्ये यावर्षी आमच्या सर्व प्रोफेसरनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा भाग घ्यायचा. तेव्हा रेशीम लगेच खुश होते आणि मी यामध्ये पार्टिसिपेट करू शकते का असे विचारते. आणि मला नाटकात काम करण्यासाठी सुद्धा खूप आवडते. कॉलेज संपल्यानंतर मी स्टेजवर तर गेलेच नाही आणि मला हे सर्व जाम आवडते, मी येऊ शकते का? तेव्हा सुबोधला हसू येते आणि तो मृण्मयीला म्हणतो की अगं तिने कधीच स्टेजवर काम केलेले नाही. रेशीमला ॲक्टिंगसाठी कुणी कामच देत नव्हते, तसेही बॅकस्टेजला ती सेट बदलण्याचे काम करायची. सर्वांना मात्र हसू येते आणि सुबोध रेशीमची गंमत करत असतो. तर रेशीम चिडते. तर विजय म्हणते की सुबोध तू शांत हो आणि कुणीही नाटकात काम करायची काही गरज नाही. असे म्हणून ती मृण्मयीला म्हणते की तू आणि कबीर दोघे मिळून नाटकामध्ये काम करा. तेव्हा कबीर सुद्धा म्हणतो की काकी प्लीज मी नाही करू शकत. तेव्हा भास्कर दादा म्हणतात की कबीर का नाही, आता चांगलं काम आहे, जरा मध्ये कामातून वेळ तर काढत जा. तेव्हा अशोक दादा म्हणतात की सारखं आपलं काम एक काम आणि ऑफिस एक ऑफिस. बाद झाले हे सर्व तेव्हा मृण्मयी म्हणते की काका तुम्ही अगदी बरोबर बोलता. आणि बाबांना म्हणते की बाबा तुम्हीच कबीरला सर्व काही समजावून सांगा आणि समजावू तर नका करण्यासाठी सुद्धा सांगा. तेव्हा कबीर म्हणतो की नाही मला वेगळेच टेन्शन आहे. तर मधू म्हणते की कबीर टेन्शन कधी कधी बाजूला ठेवायचे असते, ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात. तेव्हा मृण्मयी म्हणते की जाऊ द्या, तू कबीरला कितीही समजावले तरी त्याचा काहीच उपयोग नाही. तेव्हा कबीर जोराने मृण्मयीवर ओरडतो आणि माझ्या तक्रारी करण्यासाठी बंद कर असे तो रागाने म्हणतो. तर अशोकदादा म्हणतात की कबीर इतकं चिडायला काय झाले तुला? विजय विचारते की काय झाले कबीर, सर्व ठीक आहे ना? तर कबीर म्हणतो की नाही काकी, काहीही ठीक नाही, सर्व बिघडलेले आहे. तर मधू विचारते की कबीर नेमकं काय झाले? तेव्हा कबीर म्हणतो की मला कामावरून सस्पेंड केले. ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो. सुबोध विचारतो की अरे पण का? तेव्हा कबीर म्हणतो की माझ्या कामावर, प्रामाणिकपणावर, काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उभारले गेले. चौकशी समिती त्यांनी बसवली, मग मी उद्यापासून घरीच असणार. इतक्या वर्षाची माझी मेहनत, करिअर, सर्व काही पणाला लागले आणि मी नाटकात काम करू का? तेव्हा सर्वांना तर खूप टेन्शन येते. परंतु मुर्मे म्हणते की इतकंच, मग इतकी काळजी का करतोस? इतकं टेन्शन घेऊ नका, आपण एक काम करूयात, माझ्या बाबांना सांगू, मग तेच काहीतरी बघतील. अगदी वरपर्यंत सुद्धा कोणाला कॉल करायचे असेल, कुणाशी बोलायचे असेल तर ते बोलून घेतील. कबीर तू काळजी करू नकोस. तेव्हा कविता म्हणते की अगं मृण्मयी तू अशी का बोलतेस, इतकी कॅज्युअली घेण्यासारखी गोष्ट आहे ही? तेव्हा मृण्मयी म्हणते की कमॉन कविता, अगं छोट्या मोठ्या अशा गोष्टी ह्या आजूबाजूला घडतच असतात आणि कबीर ते सर्व सोडून दे. तू एक काम कर, तुम्हाला सांग की तू नाटकात काम करशील का? कबीरला मृण्मयीचा खूप राग आलेला असतो. तेव्हा भास्कर दादा म्हणतात की मृण्मयी तू का अशी बोलतेस, तुला दिसत नाही की कबीरची मनस्थिती कशी आहे ती? तेव्हा मृण्मयी रागावते आणि बाबा मला जर कधी केव्हा बोलायचे असते तेव्हा कधी ना कधी कुणाची मनस्थिती ही चांगलीच नसते. आणि तसेही कबीरने ठरूनच ठेवलेले आहे की माझं काही ऐकायचे नाही. तेव्हा कबीर रागाने उठतो आणि मृण्मयी इन्सिस्टिव्ह कशी असू शकते ग, माझं काम म्हणजे माझा श्वास आहे. आणि ते लोक त्यावरच प्रश्नचिन्ह उभा करतात, मला खोटे ठरवतात, माझ्यावर भलते चलते आरोप करतात. मी आत्तापर्यंत आजूबाजूला जे नाव कमावले त्यावर शंका घेतात आणि तू काय म्हणतेस, खरंच मला लाज वाटते. तेव्हा मृण्मयी उठते आणि ह्या सर्व गोष्टी आता तू हँडल करायला शिक. तुला सस्पेंड केले म्हणून बाकीच्यांचे जगणे थांबत नाही. मी कॉलेजमध्ये असे सांगू की माझ्या नवऱ्याची मनस्थिती ठीक नाही म्हणून तुम्ही हे कॉलेजचे फेस्टिवल रद्द करा.
मी तर असे सांगू शकत नाही ना, आणि कबीर तुझ्या फेल्युअरची शिक्षा तू मला का देतेस? तर कबीर म्हणतो की तू मला फेल्युअर म्हणते का? आणि कबीर आणि मृण्मय यांच्यामध्ये खूप वाद होतात, तर कबीर रागाने रूममध्ये नॉनसेन्स बोलून निघून जातो. तेव्हा सर्वांना खूप टेन्शन येते, गुंजालासुद्धा आणि भास्कर दादासुद्धा आतमध्ये रागाने निघून जातात, आणि त्यांच्या पाठोपाठ मधूसुद्धा आणि अशोकदादासुद्धा. तर कविता म्हणते की बाबा तुम्हाला गोळ्या घ्यायच्या, तुम्ही जीवन घ्या, परंतु कोणी ऐकायला तयार नसतात. तेव्हा गुंजा एकटीच येते असते आणि विचार करते की साहेबा तुमच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे मला समजते, परंतु तुम्ही मृण्मयी ताईंना सुद्धा त्यांच्यासोबत वेळ द्यायला हवा. तेव्हा कबीर बाहेर आलेला असतो आणि त्याला ते सस्पेंड करण्यात आल्याचे क्षण आणि मृण्मयी रागवल्याचे सर्व क्षण आठवत त्याला आणखीन टेन्शन येते, तेवढ्यात ते गुंजा येते. तेव्हा गुंजाला पाहून कबीर म्हणतो की बघितलेस का मृण्मय मला काय म्हणली, मी फेल्युअर आहे का? कालपर्यंत ज्या कबीरचा सर्वांना अभिमान वाटत होता, त्या कबीरवर संचालक मंडळाच्या माणसांनी प्रश्न काय उभे केले, तर तो अपयशी ठरला का? तर गुंजा म्हणते की साहेबा असे बोलू नका. कबीर म्हणतो की मग कसा बोलू, जग तुम्हाला विसरून जाऊ शकते, तुम्हाला बाजूला सुद्धा काढू शकते, परंतु तुमच्या जवळची माणसं इतक्या क्षुल्लक कारणामुळे तुम्हाला जज करतात. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा मृण्मयताईंनी कुठे बघितले की तुमचं कामामध्ये हरून गेलेलं, कारण एकदा की कामाचं भूत तुमच्या पाठीमागे लागले तर तुम्हाला दुसरे काही सुचत सुद्धा नाही आणि दिसत सुद्धा नाही. तुम्हाला तुमचे काम तुमच्या जीवापेक्षा मोलाचे असते हे मला माहिती आहे, आणि तुम्ही कशाला फेल होताल, तुम्ही सर्व परीक्षा पास झालात. तेव्हा कबीर म्हणतो की इतकी कोणी माणसाची किंमत करू शकते का? तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा परंतु तुम्ही त्यांच्या परीक्षेत फेल झालात, म्हणजे मृण्मयीच्या, आणि मृण्मयी ताईंचा नवरा म्हणून तुम्ही पास आहात का? तुम्ही ही जी काही चौकशी म्हणता त्यामधून तुम्ही सही सलामत सुटतान, परंतु तुमच्या संसाराचे काय? मी माझ्या पायावर उभी राहण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करता, मग स्वतःच्या संसारासाठी कधी प्रयत्न करतान? आणि मृण्मयी ताईंना सुद्धा वाटवत असेल की त्यांच्या कुंकवाचा धनी त्यांच्या सोबत असावा, त्यांच्या सोबत त्यांचे सुखदुःख वाटून घ्यावे. तेव्हा कबीर म्हणतो की म्हणून मी नाटका बिटकात काम करणार नाही, आणि तू आमच्यामध्ये पडू नकोस, आणि मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, कारण मी कन्व्हिन्स होणार नाही. असे बोलून कबीर आतमध्ये निघून जातो. तर कबीर मधूच्या रूममध्ये येतो आणि आई तुम्हाला बोलावलेस का विचारतो. तर मधू विचारते की मृण्मयी कॉलेजला गेली का? तर कबीर म्हणतो की नाही, आवरते अजून. तर मधू म्हणते की तू तिला सोडू नये. तेव्हा कबीर म्हणतो की स्पेशली मी तिला सोडवण्यासाठी कुठे जाऊ, एरवी मी ऑफिसला जाता तिला ड्रॉप करायचो ती वेगळी गोष्ट होती, आणि हे जरा आता आतीच होते. मधू म्हणते की आती तू केले आणि घरात नुसते बसून राहण्यापेक्षा सोडून ये तिला. तेव्हा मधू पुन्हा कबीरला सॉरी बोलते आणि तुझ्यावर मला विश्वास आहे की तू या प्रकरणातून सही सलामत सुटशील, तुझ्या प्रामाणिकपणावर आणि कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. तर कबीर म्हणतो की तूच म्हटली होती की तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तर मधू म्हणते की तुझ्यावर विश्वास नसता तर गुंजाची दुसऱ्या दिवशी मी डोंगरवाडीला रवाना केलं असते, आणि तुझ्या डोळ्यातील प्रामाणिकपणा मला समजतो. आणि मधू मृण्मयीला सोडवण्यासाठी कबीरला सांगते आणि जाताना म्हणते की तिच्या नाटकामध्ये सुद्धा भाग घे. तेव्हा कबीर म्हणतो की मला नाही घ्यायचा नाटकात भाग. तेव्हा मधू ओरडते आणि घे असे सांगते, घेणार का असे नाही. तेव्हा हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये मृण्मयी ही गुंजाला बोलावून घेते. तर गुंजा येते तर मृण्मयी आणि माया ह्या बसलेल्या असतात. तर मृण्मयी ही गुंजाला दोन कॉपी घेऊन येण्यासाठी सांगते. तर माया मुद्दाम एक कागद चुरगाळते आणि फेकून देते आणि हा कागदाचा बोळा उचल असे गुंजाला सांगते. तेव्हा गुंजा ते कागद उचलते तर तेवढ्यात कबीर तेथे येतो आणि हे सर्व तो बघतो. तेव्हा माया म्हणत असते की गुंजाला इतकं टॉर्चर करणार मी की ती सर्पोद्धाराचं घर सोडूनच जाईल, आणि कबीरने हे सर्व ऐकलेले असते. तेव्हा मृण्मय खूप हसू लागते. तर कबीर मनात विचार करतो की माझ्यामुळे गुंजाला हे सर्व सहन करावे लागते, आता मीच गुंजाच्या पाठीशी उभे राहतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.